ब्रेकनंतर बातमी सांगली कोल्हापुरातल्या महापुराची. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भीषण पुरामुळे जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर बनत चाललेली असताना आता त्याचा परिणाम पुण्यात भाजीपाला आणि दुधाचा तुटवडा निर्माण होण्यास झाली आहे. आगामी काळात सुद्धा भाजीपाल्याचे दर आणखी कडाडण्याची भीती व्यक्त होती आहे. पुणे शहरात भाजीपाल्यांचे दर कडाडले. सांगली आणि कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा परिणाम पुण्यातील भाजी बाजारावर झालाय. 50% भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले. कोथिंबीरची एका जोडीची किंमत 20 रुपये तर मेथीची जोडी 30 रुपयांनी विकली जाते. टोमॅटोच्या दरातही वाढ झाली असून टोमॅटो 80 रुपयांवर जाऊन पोहोचले. पुराचा फटका हा भाजीपाल्यावरती हे झालेलं आहे, त्याचा परिणाम झालेला आहे. कारण आवक जी आहे ती मंदावलेली आहे, नाशवंत माल असतो, पावसामध्ये टिकत नाही. स्वाभाविकपणे आपण बघतोय की पुण्याची जी महात्मा फुले मंडई आहे तिथं आपण आहोत. तिथं हा जो बाजार आहे तो सुरू झालेला आहे, परंतु परिणाम झालेला आहे पावसाचा आणि त्यामुळं जवळपास निम्म्यावरती आवक घटल्यामुळं भाज्यांचे भाव जे आहेत ते अक्षरशः डबल झालेले आहेत. जसं सांगितलं की कोथिंबीर 10 होती, 20 झालेली आहे, टोमॅटो 80 रुपये झालेले आहेत. अर्थात पाऊस आणि महापुराची स्थिती असेपर्यंत हे चढे भाव कायम राहतील. एकदा पाऊस कमी झाला आणि पूर ओसरला की श्रावणामध्ये हे भाव परत उतरतील. हे माल नाशवंत आहे, एक नंबर माल पाहिजे तसे नाही आहे. त्यामुळे काय पालेभाजी काही काय आयटम आहे ना, माल मिळत नाही, बाजार वाढलेले डबल झालेले. डबल झालेले साधारणतः काय सांगतील, थोडेफार महत्वाच्या ज्या भाज्या त्याचे भाव किती होतील, किती झालेत? मी ती 10-15 होते, बरोबर 30-40 रुपये देऊन माल नव्हते मिळत नव्हते. पुणे शहरात सांगली आणि कोल्हापुरातून दूध पुरवठा होतो, मात्र पूर परिस्थितीमुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. आमचं दररोज 4 लाख लिटर दूध येतं, दररोजचं आमचं वितरण झालेलं आहे, आज नेहमीप्रमाणे झालेलं आहे. म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही आलेला आम्हाला, काही काही प्रॉब्लेम काही नाही, व्यवस्थित वाटप झालं सगळं आमचं. आणि काय पुढचं आपण कसं बघताय? नंतर आम्हाला कळू शकेल, आता आम्ही बिलोडीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला कळू शकेल उद्याचं काय कंडिशन आहे ती. म्हणजे आता नंतर थोड्याने गाड्या गेल्यानंतरच पुढं होऊ शकणार ते. महानगरी मुंबईतही भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. पैसे तर आम लोक सब्जी लेते होते तर अभी बहुत महंगा हो गया है. किचन में का परवर्धन नहीं है हम लोग को. इससे बजट बढ़ गया, बढ़ गया. वैसे हम लोग आते हैं हमेशा लेने के लिए, तो दादर में तो इतना महंगा होता था, अभी इतना ये सब्जी लेके जाने के लिए हमको डर लगता है. ये लिया 150 रुपये में. अभी टमाटर बड़े महंगे चल रहे हैं, टमाटर 70 रुपये किलो. क्या खाएगा बम्बई में, क्या रहने का, पैसे वाला काय का गरीब आदमी क्या. सांगली आणि कोल्हापुरातील पूर परिस्थितीमुळे पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात दुधाचा तुटवडा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोनाई दूध संस्थेनं दूध पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापूर आलेला आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं न बघवणारं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. अनेक गायी जनावरांची संख्या या ठिकाणी पाण्यामध्ये गेली. अशा परिस्थितीमध्ये शासन तर मदत करेलच आहे, करेल पण सामाजिक संघटनांनी सुद्धा आणि आम्ही सोनाई परिवाराच्या वतीनं सुद्धा एक सामाजिक बांधिलकी समजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या अबाधित लोकांना या ठिकाणी मदत करत आहोत आणि यापुढे करत राहणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती निवळण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे, त्यामुळे आगामी काळात मोठ्या महानगरांना पालेभाज्या आणि दूध तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. पुण्याहून अद्वैत महितासह ज्योत्स्ना गंगळे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक पूर एक संकट किती संकटांना जन्म घालतं हे यातून स्पष्ट होत आहे. एक यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.